सर्वांना नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मतदार यादीला आधार कार्ड आपले कसे लिंक करायचे त्याची माहिती पाहू। यासाठी जी वेबसाईट आहेत वोटर पोर्टल .aci.gov.in हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईटवर आपण एंटर करायचं, या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे। पण सर्वप्रथम आपल्याला आपलं अकाउंट क्रिएट करायचं असते, त्यासाठी तुमच्यासमोर अशी होमपेज दिसून येईल। या ठिकाणी मी आता क्रिएट अन अकाउंट हा पर्याय निवडत आहे। या ठिकाणी आपणाला सिलेक्ट इफ यू आर ओर सिज इलेक्टर, या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा ईमेल आयडी क्रमांक टाकून तुम्ही तुमचा अकाउंट क्रिएट करू शकताय। या ठिकाणी मी माझा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर एंटर करत आहे। या ठिकाणी सेंड OTP असा आपणाला ऑप्शन येईल, यावेळी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल। आपण OTP एंटर केल्यानंतर आपणाला व्हेरीफाय करायचं आहे। आता आपण OTP टाकून व्हेरीफाय केल्यानंतर आपणाला आपला पासवर्ड क्रिएट करायचा आहे। टाकलेलं आहे, त्यानंतर वी हॅव आवर टर्म्स अँड सर्व्हिसेस अँड प्रायव्हसी पॉलिसी आपण ॲक्सेप्ट करायचं आहे आणि क्रिएट अकाउंटवर आपणाला जायचं आहे। आपला अकाउंट आता क्रिएट झालेला आहे। वोटर पोर्टलवर वेलकम टू द वोटर पोर्टल असा मेसेज येईल। आपण आता आपणाला या ठिकाणी या पोर्टलवर आपली प्रोफाईल डिटेल्स आपणाला भरायचे आहेत। या ठिकाणी एंट्रीवर नेम म्हटलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःचं नाव एंटर करायचं आहे। त्यानंतर तुमचं या ठिकाणी सरनेम एंटर करायचं आहे, ॲटोमॅटिक तुमचं स्टेट येईल। जेंडर सिलेक्ट करायचं आहे दिलेल्या ऑप्शनमधून, आणि एवढ्या तुमची डिटेल्स भरल्यानंतर आपण सबमिट करायचं आहे। आता ही सर्व माहिती आपण वैयक्तिक भरल्यानंतर आपणाला असं पेज दिसून येईल। या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता किंवा तुमची लँग्वेजसुद्धा, या ठिकाणी मी सर्वप्रथम लँग्वेज हिंदी घेत आहे। आपणाला सर्व या ठिकाणी वोटर पोर्टलवर जे ऑप्शन आहेत ते आपणाला या ठिकाणी दिसून येतात। आता आपणाला या ठिकाणी जे उजवीकडे चौथा आहे आधार लिंकेज हा पर्याय निवडायचा आहे। मी तो आधार लिंकेज प्रोवाइड आधार नंबर फॉर द पर्पज ऑफ इलेक्शन रोल ऑथेंटिकेशन, या ठिकाणी आधार लिंकेज हा पर्याय निवडायचा आहे। या ठिकाणी आपण आपका फॉर्म निर्वाचक रजिस्ट्रेशन अधिकारी को प्रस्तुत किया जाएगा, आपको अपने एप्लीकेशन को ट्रैक करने के लिए संदर्भ संख्या मिलेगी। अशा रीतीने आपणाला शुरू करे म्हणजे सबमिट करायचं आहे। तुम्हाला असं विचारण्यात येईल की क्या आपके पास पहिले से मतदाता पहचान संख्या, म्हणजे तुमच्याकडे पहिलं कार्ड आहे का? जर असेल तर आपण जे बरोबरचं चिन्ह आहे या ठिकाणी हा पर्याय निवडायचा आहे। या ठिकाणी आपल्याला कृपया आपली मतदाता पहचान संख्या दर्ज करे। या ठिकाणी डिटेल्स तुमचं इलेक्शन कार्डवर जो तुमचा नंबर असेल तो या ठिकाणी नंबर म्हणजे मतदान कार्डवर जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। विवरण प्राप्त करे असं म्हणायचं आहे। आगे बढे आता जायचं आहे, तुम्ही तुमचा वोटर ID टाकल्यानंतर आगे बढे सबमिट करायचं आहे। या ठिकाणी तुमचं
वोटर डिटेल्स, मतदान कार्डावरचे सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी तुमच्या समोर दिसून येईल. ही जर योग्य तुमचंच असेल तर तुम्ही आता पुढे जायचं, सुरक्षित करियावर जारी रखे हा आपणाला पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी मला मोबाईल अपडेट करण्याचा मेसेज येतोय. या ठिकाणी मी मोबाईल नंबर माझा अपडेट करत आहे. मला मेसेज येतोय ओटीपी टाकून सत्यापित करे हा पर्याय निवडलेला आहे. जे माझा मोबाईल नंबर रजिस्टर झालेला आहे, डिटेल ऑफ पर्सन फॉर्म 6B, येस आय हॅव आधार नंबर. आता तुमच्याकडे जर आधार नंबर असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचं आधार नंबर, या ठिकाणी पहिला पर्याय येस आय हॅव आधार नंबर म्हणायचा आहे आणि तुम्ही तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे. मी माझा या ठिकाणी आधार नंबर एंटर करत आहे. आधार नंबर टाकल्यानंतर सर्व माहिती येते. या ठिकाणी संचित करे किंवा सुरक्षित करे यावर जारी रखे हा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. सामान्य ज्या काही घोषणा आहेत त्या आपण निवडायचे आहेत. दिनांक येते, स्थान तुम्ही तुमचं जे ठिकाण आहे ते ठिकाण तुम्ही निवडू शकताय. तुमचं नाव येतं आहे. आता आपण सुरक्षित करियावर जारी रखे हा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला असा मेसेज येईल, आता आपण निवेदन करायचं आहे. या ठिकाणी निवेदन करे हा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला ID नंबर येईल, आपलं ट्रॅक करता येईल. कारण का आपला आधारशी आता लिंक होण्यासाठी मी ॲप्लिकेशन केलेलं आहे. खूप साधी सोपी अशी ही प्रोसेस आहे. ठरला असेल अशा रीतीने तुम्ही तुमचं वोटर ID ला आधार कार्ड लिंक करू शकताय. धन्यवाद.